नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? आता इथे बघा, तुमची शुभांगी गिर काकू उभी आहे आणि हो मॅडम, काय विचार करताय? नाही, आज अख्खा दिवस आहे ना, रात्रीपासून पाऊस पडतोय, आतापर्यंत मला झाडं लावायची आहे. इथे बघा, तिथे झाड आहे, तुम्हाला आता दाखवतो. झाडं त्या काकीने आणलेली, ते आंब्यावाले काकी आहे ना, त्या काकीने इथे आणून टाकलेली झाड आहे. ते आता लावायची कसं हा विचार आलाय. काही लोकांसाठी दिवसाची सुरुवात चहानी आणि व्हिडिओची सुरुवात तुझ्या नमस्ते शिवाय होत नाही. मध्येच बोलली का झाडांचं? चलो स्टार्ट. नमस्ते. आज आपण थोडी बडबड करायची आहे. बडबड? ओके, हा चला आपण बडबड करूया घरात बसून. पहिना बाहेर इकडे जास्त हवा लागते, थंड थंड एकदम वातावरण आणि एकदम मस्त वाटतंय, मजा येते वाटतंय. जरा बाहेर ना राऊंड मारून यायला वाटत. पाऊस नसला असता ना जरा बाहेर तिकडे ना ते टाकल्यावर हवा मस्त एक राऊंड मारून आले असते. तिथे ना ते टाकला काढला ना तिकडे पण संभाल के घसरगुंडी व्हायची नाही तर. घसरगुंडी व्हायची है ना, म्हणून मम्मीला ना मी पावसात बाहेर पाठवतच नाही. जे काय काम असेल ते मी किंवा आम्ही अवॉइडच करतो बाहेर जायचं. पायरीवरून उतरतच नाही खाली. मम्मीला ह्याच्या हे पण आता लास्ट इकडे गेली म्हणून सुक्क आहे ना, म्हणून मी इथे आली आहे. आता टॉपिक काय आपलं? आपण मुंबईला जाणार, बरोबर? मुंबईला जाणार. थोडे प्रश्न उत्तर होऊ दे. मग त्यासाठी आपल्याला माईक लागणार आहे. आपण माईक तरी घेऊया. माईक आहे ही, माईक आहे आपली माईक. चला बसा, आता मी जरा तुला इंटरव्ह्यू क्वेश्चन करतो. एक काम कर, व्हिडिओ बसूनच बनव. हे घ्या तुझं माईक. माईक चालू आहे काय बघा. हॅलो हॅलो ना, असं बघा असं बोटाने मारतात ते. क्वेश्चन नंबर वन. आता तुम्ही जो टायटल बघितला की आम्ही मुंबईला जाणार, तर सर्वात आधी प्रश्न आहे आपण मुंबईला जाणार का? जाणार जाणार जाणार. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपण मुंबईला कधी जाणार? आता लॉकडाऊन उठल्यावर जाणार. आपण मुंबईला का जाणार? जाणार, आता इथे भरपूर दिवस राहिलो ना, आता जरा मुंबईची पण आठवण आली आहे, दिलची आठवण आली आहे. असं आहे का? आणि आता पाऊस पण पडतोय ना, आता इथे काय आपलं काम नाही आहे पावसाचं, म्हणून मुंबईला जायचं. आणि मुंबईला जायचं मस्त पैकी. पुढचा प्रश्न, आता तू जास्त कम्फर्टेबल म्हणजे तुला चांगलं कुठे वाटत, म्हणजे चांगलं कुठे वाटत मुंबईला का रत्नागिरीला? तसं मला दुसरीकडे वाटतंय आता चांगलं. इथे पण वाटतंय. इथे पण वाटत. इथे पण वाटतंय, मुंबईला पण वाटत. पुढचा प्रश्न, जर आता तुला असं वाटेल का की मुंबईचं घर छोटा आहे आणि इकडचं घर मोठा आहे? असं कधीच नाही वाटणार मला. का? मुंबईचं छोटा घर आहे तरी पण आम्ही माणसं कमी आहेत ना. आम्ही माणसं दोनच, दोन असल्यामुळे काय मोठा रूम काय नाही छोटा रूम काय. आता मोठ्या रूम मध्ये राहिलो तरी आम्ही दोन माणसं, आम्हाला काय कुठेतरी एकाच ठिकाणी आम्ही बसणार ना. एकाच रूम मध्ये किचन मध्ये जेवण बनवणार, एकटीच जेवण बनवणार, एकटीच बसणार, एकटीच सगळं करणार, बाथरूम मध्ये कपडे धुणार एकटी, सगळं एकटी करणार. मग ती जागा किती पण मोठी असू दे, ती मला एकटीच्या वावरासाठी म्हणजे मला सगळीकडे चांगलं वाटतं. मुंबईला पण चांगलं वाटतं आणि इथे पण चांगलं वाटतं. पण असं नाही वाटणार ना, कारण आता इथे आपण एवढे ऑलमोस्ट मार्च, फिफ्टीन मार्च, एप्रिल, मे, जून, तीन महिने व्हायला येतात, दोन अडीच तीन महिने व्हायला येतात. तर इथे आपण एवढं मोठा म्हणजे किती रूम्स आहेत तिकडे, तर एवढे रूम, एवढा आपला वावर, मग अचानक आपण आता विक्रोलीला जाणार आहे, अचानक आपण मुंबईच्या घरी जाणार आहात, तर ते रूम असे जरा छोटे वाटणार असं तुझ्या मनात काय आहे का? माझ्या मनात काहीच नाही वाटत आहे, तो मला रूम छोटा वाटे. आता त्याचा उत्तर मम्मीने तर दिलाय, आता मी माझा ओपिनियन पण बोलतो, ऐकाल ना माझा ओपिनियन. मी सांगतो, माईक घे. माईक घेऊ का? हा सॉरी सॉरी, माईक नाही घेतला. आता माझा ओपिनियन मी तुम्हाला सांगतो किंवा मला काय वाटतंय. तुमचा मनात हा प्रश्नच असेल ना की थांबा थांबा पाऊस आवाज येतो वाटतं, परत आपल्या साऊंडला प्रॉब्लेम होतो. हे बंद आणि दरवाजा पण बंद. दरवाजा पण बंद. माईक पकड नाही तर माईक पडायचा. उठा, दरवाजा बघा, आवाजामध्ये किती फरक पडतो ना. आता मी आता चला, आता मी माझा ओपिनियन तुम्हाला सांगतो की जरी इथे मोठे रूम आहे, मी मान्य करतो विक्रोलीच्या आणि ह्या मध्ये पूर्ण जर पकडला ना तर 5 पटीचा फरक आहे, बरोबर ना. आणि फक्त आमचा हा 1 BHK पकडला, हा समोरचा जिकडे आम्ही आता राहतोय बेडरूम हॉल किचन मध्ये, तर 3 पट तर आहेच आहे, म्हणजे मुंबईचा घर आमचा 1/3 आहे. पण आम्ही इथे दोन माणसं, तिथे पण दोन माणसं, आता काका आणि आजी, ताई, काका आणि दिल आहे म्हणून तर ठीक आहे,
पण आमच्या दोघांचा विषय घेतला तर इथे पण दोन माणसं तिथे पण दोन माणसं म्हणजे आम्ही म्हणजे वावर करणारे आम्ही दोन माणसं ना. तुम्हाला आता सांगतो विक्रोलीचा रूम ना आमच्यासाठी पहिलाच मोठा होता. खूपच मोठा वाटायचा दोघांसाठी खूप मोठा कारण तिथे आम्ही पहिले आहे ना चार माणसं राहत होतो. बरोबर बरोबर आणि काका धरून सहा म्हणजे असे तुम्हाला तो लहान वाटतोय पण तो आमच्यासाठी म्हणजे खूप मोठा आहे रूम तो. चार चार माणसांसाठी पण तो रूम चांगला आहे म्हणजे तेव्हा बघा पप्पा होते ताई होती मी आणि मम्मी काका कधी यायचे ऑन कधी जायचे त्यामध्ये दिल पण होती तेव्हा पण आमच्यासाठी तो रूम म्हणजे मोठा होता. तर तुम्ही विचार करा आता तर आम्ही दोघच जण आहे तर विक्रोलीचा रूम पण आमच्यासाठी आधीच मोठा आहे आणि हा रूम अजून मोठा आहे. तर असं कधीच वाटणार नाही की आम्ही ह्या मोठ्या रूम पासून त्या छोट्या रूम मध्ये नाही वाटणार. आम्हाला ते दोन्ही रूम बोलतात ना समजा फॉर एन एक्झाम्पल आमच्या घरी जर सहा सात माणसं फॅमिली असती आता समजा आम्ही दोघं किंवा दुसरे कोण असेल ना दुसरे कोण असते चार पाच जण अजून तर ते पूर्ण पाच पाच सहा जण इकडून विक्रोलीला जातात इकडून मुंबईला जातात आहे तर ते रूम छोटा वाटतो तर तो रूम छोटा वाटला असता. आता इथून समजा आम्ही फॅमिली घेऊन चार पाच माणसं आपली नातेवाईक माणसं घेऊन जर गेलो ना तिथे तर तो आपल्याला रूम छोटा वाटेल. नाही तर चार माणसांसाठी तो रूम चांगला आहे एकदम एकदम मस्त मोठा आहे तो रूम. तो तुम्हाला कसं दिसतो छोटा पण काही म्हणा तुम्ही मनात मोठ मोठ पाहिजे मन मोठ पाहिजे तर सगळी दुनिया मोठी दिसते. आमचा किती मोठा आहे पण त्याच्या आधी तुम्ही काय बघाल आम्ही किती फॅमिली पुरी होतो दहा बाय बाराच्या रूम मध्ये होतो आम्ही पहिलं ते काय तुम्ही बघाल जेव्हा मी लग्न होऊन मुंबईला गेली तेव्हा पहिलं तर वाटायचं मी कुठे बसू कशी राहू सासू सासरे दोन दीर अशी आणि आम्ही दोघं जण अशी त्याशिवाय माणसं येणं जाणारी अशी माणसं असायची तेव्हा तर असं एवढं वाटायचं ते तरी पण आम्ही त्याच्यामध्ये राहायचो. तेव्हा आमचा रूम वर खाली होता तेवढा छोटा दहा बाय बाराचा रूम वर आणि खाली होता मग तेवढ्याच्या रूम पासून आम्ही म्हणजे त्याच्या काय फरकच नाही पडत मनावर की छोटा आणि मोठा मला तो सेम वाटतोय. कधी पण आम्ही जेव्हा मुंबईला जाऊ ना तर आम्हाला असं वाटणार नाही की अरे नाही छोटा रूम आहे उलट उलट तिकडे मजा येणार आम्हाला जायला उलट आहे ना आनंद होणार तिकडे. कधी मी त्या घरात जाते कधी बघते माझं सगळं कसं ठेवलेलं आहे आणि त्या घरात कधी पाऊल टाकते आणि कधी मी माझ्या दिलला बघते. तर अजून एक प्रश्न या प्रश्नांवरती प्रश्न पडत जातात असे तर मी तुला प्रश्न विचारतोय की तिकडे का जाणार म्हणजे अजून काय कारण आहेत मुंबईला जाण्याचे. कारण म्हणजे अशी का आता इथे कारण नाही आहे. बरोबर माईक माईक दे माईक माईक पकड इथे कारण नाही आहेत काय आता जे कारण होती ना ती आता इथे कारण झालेली आहेत आणि आता आम्हाला इथे बोर वाटतोय घरामध्ये एवढ्या मोठ्या घरामध्ये राहून पण बोर वाटतोय. त्याच्याला माणसं नाही ते सोड पण आता बाहेर काय काम नाही. हा पहिले इकडे कसं काम होतं काम होतं सकाळी उठून पहिलं पप्पूला झाडांना पाणी टाकायला लागायचं त्याच्या अगोदर पण इकडे एक मोठं काम होतं काय सांग इकडे मीटर बॉक्स लावणं इकडे मीटर बॉक्स लावणं इकडे घराचे पेपर वर्क करणं म्हणजे ग्रामपंचायतीत मी गेलो होतो तुम्ही मला म्हणायचे ना की हा व्हिडिओ बनवत नाही किंवा काय करायचं माहिती पण ह्या व्हिडिओ सकट माझ्या एक्सरसाइज सकट मला 8 दिवस तर इथे आहे ना बाहेर फिरण्यामध्ये आमचे गेले कामासाठी पेपर वर्क मध्ये गेले घराचे पेपर मग त्याच्या म्हणजे बोलतात ना ते ग्रामपंचायतीत जावा पोलीस पाटलांकडे जावा ते सर्व करण्यात त्याच्यानंतर मग मध्ये लॉकडाऊन म्हणजे नंतर मग घराची पूजा मग वेगवेगळे नातेवाईक मग इकडचं सर्व कन्स्ट्रक्शन आपले झाडं लावणं माडं लावणं खड्डे करणं वेळ कसा निघून जायचा कळायचंच नाही. ऍक्च्युली इथे मेन होतं आमचं की काम होती इकडे सर्व काम होती म्हणून काय वाटायचं नाही. हा पकड आता घराचं स्क्वेअर बॉक्स पण म्हणून घरी बॉक्स तर उभा केला होता पण बॉक्सच्या आजूबाजूला त्याला घर कसं करायचं है ना ते ऍक्च्युली इकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि कामं ऑलमोस्ट आता तुम्ही बघत असाल ना एवढे दिवस तुम्ही पण आमच्या सोबत होतात तर कामं कशी ऑलमोस्ट सर्व झालेली आहेत. आता फक्त गेट राहिलेलं आणि गेटचा पण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. हा तो गेट काय चालू झाला की गेट बनवून आणून लावेल तो. हा कारण होता इकडे थांबायचा. आता कारण सांग की मुंबईला का जायचं. मुंबईला का जाणार मुंबईला जाणार कसं आता इथे काय गरज नाही ना राहायची. आता जर आपण थोडे दिवस मुंबईला गेलो ना तर पाऊस गेल्याच्या नंतर परत इथे आम्हाला यायचं आहे कारण इथे परत झाडांना पाणी द्यायला लागेल जास्त गरज आहे इथे गावाला उन्हाला मध्ये इथे येणार आम्ही आणि पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये मुंबईला राहणार. आता सध्या पावसाला तिकडे राहायची काय गरज होती कारण आपल्याला बघायचं कुठे काय प्रॉब्लेम. आता पावसापर्यंत आम्ही थांबलो का लॉकडाऊन मुळे पण
आणि कुठे गळतंय काय, कुठे कुठे काय काय बघायला पाहिजे ना, कुठे काय होतंय काय, ते त्याच्यासाठी आम्ही जास्त करून इथे पावसामध्ये थांबलो. जेवढा इम्पॉर्टंट आम्हाला हा घर आहे ना, तेवढाच इम्पॉर्टंट आम्हाला आमचं मुंबईचं घर पण आहे. इकडे जर प्रॉब्लेम्स आहेत तर मुंबईच्या घराला पण काही ना काही लागेल ना. तर पावसाळ्यात मुंबईच्या घरामध्ये पण कसं पाठी पुढे दरवाजे आहेत दोन, पाठीमागे पण दरवाजा आहे, पुढे दरवाजा आहे, मग तिथे पण आम्हाला प्लास्टिकचे पडदे लावायला लागतात. सर्व तिकडे बघायला लागतंय. आता तिकडे बघायचं कसे आहेत, आम्ही जर पूर्ण घर जरी टाईलचं असला तरी त्याला काही ना काही म्हणजे आपण अपडेट करत राहतो, त्याची देखभाल करायला लागते आपल्याला. आता असं झालंय की तो ते रूम म्हणजे तिकडे पण घर आहे आमचं आणि इकडे पण घर आहे, तिकडे पण सांभाळायचं आम्हाला, इकडे पण सांभाळायचं. जे मेन आहे सांभाळायचं म्हणजे गरज आहे आता इथे जास्त उन्हाळ्यामध्ये. आता इथे सांभाळायची काही गरज नाही आता पावसामध्ये. आता पावसाची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. आता काही इथलं टेन्शन नाही. आता झाडांचं तर प्रॉब्लेम आता नाही आहे, त्यांना प्रॉब्लेम कधी येणार उन्हाळ्यामध्ये पाणी टाकण्यासाठी. बरोबर. आता एक साधारण उदाहरण मी तुम्हाला तुला विचारतो, मग त्यावरून तू खूप काय बोलू शकते. असं मम्मीला ना टॉपिक द्यायला लागतं, मग मम्मी म्हणजे अजून मग तुम्हाला, कारण मम्मीचं बोलणं तुम्हाला आवडतं ना, तर ऐका. समजा दूध पिशवीचं उदाहरण, दूध पिशवी, त्या दूध पिशवीवरून तू इकडे कम्पेअर कर आणि तिकडे कम्पेअर कर. हा दुधाच्या पिशवीचं सांगते मी. आता इथे कसं पावसामध्ये दुधाची पिशवी सुद्धा मिळत नाही. बाकीचं साहित्य सामान तर जाऊ द्या, बाकीचं जाऊ द्या सगळं, भाजीपाला नाही, दुधाची पिशवी सुद्धा मी आणू शकत नाही. तू आणू नाही शकत. बरोबर. मी आणू शकत नाही. बरोबर. आता पप्पूला पाठवलं तर पप्पू काय रेनकोट घालणार, बाईक घेणार, जाणार, दुधाची पिशवी आणणार. मी बोर झाली इकडे घरात बसून पावसामध्ये. आणि कशा सुविधा नाही आपल्या घरामध्ये अजून. आपण नवीनच आहे ना इथे, आता नवीन घर आहे, आपण नवीन या घरात राहतो. म्हणजे जे आपल्याला गरजू वस्तू आहेत ते आपण घेतलेले नाही आहेत अजून, त्याच्यामुळे अजून थोडस बोर झालंय. आणि मुंबईला कसं मी एकदम म्हणजे बिंदास राहते, म्हणजे पप्पूची मला हेल्प नाही लागत मुंबईला. बरोबर. पटकन दूध नसेल तर मी पटकन एक पाय बाहेर टाकायचं आणि दुधाची पिशवी आणायची, आजूबाजूला दुकान आहे. बरोबर. बरोबर. आणि मला भाजी सुद्धा मनासारखी मी जाऊन पटकन आणू शकते. मार्केट जवळ आहे तुझ्यासाठी. जवळ आहे. आणि तिथे कसं माहितीये माझी नातेवाईक माणसं सुद्धा जवळ आहे. आता तो पॉइंट पण क्लिअर करतो. सर्वात आता मी शॉर्ट मध्ये सांगतो, मम्मीला इथे माझ्यावर डिपेंड राहायला लागतंय. मी काय आणेल, मी मार्केटला कधी जाईल, काय आणेल आणि इकडून जावा आणा. आणि मुंबईला कसं सोय आहे मम्मी, आणि कसं ताजे वस्तू सगळे. असं आम्ही इकडे फॉल्ट करून तिकडे दाखवत नाही किंवा तिकडे फॉल्ट करून इकडे दाखवत नाही. आम्ही आमच्या म्हणजे सोयीनुसार तुम्हाला म्हणजे आमचे विचार आम्ही तुम्हाला सांगतोय. म्हणजे हे लेखू नका तुम्ही की इकडे कमी आहे किंवा तिकडे जास्त किंवा तिकडे कमी आहे, असं तुम्ही लेखू नका. प्रत्येक जागेची काही ना काही आपल्यासाठी. आणि आता कसं दोघंच असल्यामुळे आम्हाला बोर वाटतंय जरा. आणि आता लॉकडाऊन पण आहे, माणसं पण येत जात नाही, त्याच्यामुळे पण थोडा प्रॉब्लेम झालाय. आणि तिकडे गेल्यावर कसं काम होता ना, पाणी वगैरे झाडांना द्यायचा होता ना, तेव्हा कसा वेळ निघून जायचा. मग तेव्हा त्याच्या कसं घरामध्ये असेल नसेल काही फरक नाही वाटायचा. आणि आता कसं सगळंच काम बंद झालेलं आहे, आता बाहेर पण जाऊ शकत नाही, झाडांना पाणी पण नको आहे, तर असं वाटतं आपण आपलं जाऊन तिकडे बसावं गुपचूप. आपली दिल पण आहे, जास्त करून जायचं आम्हाला कसं दिलसाठी आहे, मन मारून आम्ही इथे जर राहत होतो. पण आता एकदा ओढ लागली आहे ना जायची, तर असं वाटतंय की आता जाऊन बसावं ट्रेनमध्ये मी पोचावं मुंबईला. बरोबर. आणि मी काय म्हणतो, मार्केटला जा. आता इकडे मार्केटला मम्मी नाही जाऊ शकत एकटी, पण मुंबईच्या मार्केटला मम्मी एकटी फिरू शकते. आणि कसं माहितीये नातेवाईक माणसं आहे, तर समजा मला कोणाची हेल्प नकोय तिकडे, दारात रिक्षात बसलं की दारात नातेवाईकांच्या उतरायचं. आता माझा भाऊ तिथेच राहतो, विक्रोलीलाच राहतो जवळ, तिथे मी रात्री स्वयंपाक करून झाल्याच्या नंतर रात्री मी अशी जायची 7-7:30 ते माणसं कामावरून आले ना, माझा भाऊ आणि वहिनी कामावरून आली ना, तरी मी मला फोन करायची आम्ही कामावरनं आलो. मग मी सरळ इथून कशी पण मॅक्सीवर पण असली तरी पण मी रिक्षात बसायची, त्यांच्या दारात पोचायची. आणि मग रात्री झोपायच्या टायमाला माझं जेवण वगैरे तिकडेच व्हायचं. म्हणजे कधी गेली तर मी जेवल्याशिवाय येत नाही तिथून, ते लोक पाठवत पण नाही. मग मी तिकडे जेवणार आणि झोपायला घरी येणार. शॉर्ट मध्ये सांगतो, जेवढे नातेवाईक इकडे आहेत ना, इकडे आजी, आत्ते, मावशी, मामा, मामी जेवढे इकडे आहेत, तर मुंबईला पण आहेत. मुंबईला मम्मीची सर्वात मोठी बहीण मुंबईला राहते. एकदम सर्वात मोठी आहे, पहिला 8 भावंडापैकी एक पहिला नंबर. त्यांना पण तुम्ही बघाल ना, ते पण खूप एकदम मस्त आहेत. आणि त्याच्यानंतर आले मम्मीचे छोटे भाऊ म्हणजे माझे मामा, मामी, ते पण तिकडे राहतात.
मम्मीची भाची भांडूपची भाची बरोबर बघितली असेल भांडूपची आपण व्हिडिओ ब्लॉग बनवलेली माझी सुनीता ताई म्हणजे आमची सुनीता ताई ते पण ताई हा ताई म्हणजे ती ताई नाही ताई सारखी ताई रिलेशनशिप मध्ये ताई ते पण तिकडे राहतात म्हणजे अशी रिलेशनशिप मुंबईला पण आहेत आणि म्हणजे रत्नागिरीला पण आहेत आणि रिलेशनशिप मुंबईला पण आहेत पण रत्नागिरीला ना मी एकटी नाही जाऊ शकत कुठे हा आणि मुंबईला मुंबईला एकटी जाऊ शकते रिक्षात बसली की पोहोचली दारात एक ऑप्शन माहिती घेऊ आणि तुम्ही म्हणाल की हा खाली काय बघतो इकडे ऍक्च्युली मी काय केलं माहिती काय पॉइंट लिहू ठेवतो म्हणजे काही तुमचे तुम्हाला जर सांगायचं आम्हाला तर कोणतीच गोष्ट ना मिस नाही झाली पाहिजे असं नाही माहिती पडलं पाहिजे अरे व्हिडिओ झाला व्हिडिओ चालू केला होता ह्याला काय हँग गॅप नाही झाला की पॉइंट विसरला ना पाहिजे कोणत्याच क्वेश्चन विसरला ना पाहिजे ना असा आधा अधुरा व्हिडिओ नाही झाला पाहिजे कसं माहितीये का तुम्हाला पहिली माझी मुलाखत घेतली मी पहिला मम्मीला बोललो असं असं आहे तुझं काय मत आहे म्हणजे तर ते व्हिडिओ छान वाटतं प्रिपेरेशन करावी लागते कोणत्याही गोष्टीसाठी असे सहज काही गोष्टी होत नाही अर्धा तास एक तास आमच्या आधी पहिल्या बोलण्यामध्येच गेला त्याच्यानंतर मी रेडी झाली आता मी तुला अजून एक सिनेरिओ देतोय अजून एक तुला मी समजा देतोय आपण म्हणतो ना की एक महिना दोन महिना असे 12 महिने आपल्याकडे बरोबर आपण म्हणतो ना की तू 2 महिन्यासाठी तिकडे भाड्याने राहा 3 महिन्यासाठी भाड्याने राहा मी तुला टोटल 12 महिने हातात देतो तर 12 महिने तुला 2 भागात डिवाइड करायचे त्याच्यातले किती महिने मुंबई आणि किती महिने रत्नागिरी हा प्रश्न तुम्हाला समजला असेच मम्मी बरोबर मी डिस्कशन करत होतो अशीच आमची बडबड असते 12 महिन्यामध्ये मी आता इथे आल्यापासून मी हलत नाही आहे ना मुंबईचा जायचं नाव पण नाही काढला होता तर मला इथलं पहिलं टेन्शन होतं हे सगळं काम करायची ते टेन्शन होतं आणि आता मी बोलली फक्त आता लॉकडाऊन उठला की आपण आपलं जाऊया मुंबईला आता इथे काय आपलं काम नाही तर आता त्यांनी आहे ना मला 12 महिने दिलेले आहे 12 महिन्यामध्ये मी कुठे जास्त राहू शकते 12 महिन्यामध्ये तू तो 6-6 होऊ शकतं 5-7 होऊ शकतं 3-9 होऊ शकतं 11-1 होऊ शकतं म्हणजे टोटल 12 पाहिजे पण तू रत्नागिरीला किती महिने मुंबईला किती महिने हा माझा प्रश्न आहे म्हणजे जास्त मला राहायचं कुठे आवडेल असं असं नाही ते जास्त तर समोरच्याला लगेच समजेल तू नंबर आकडा सांगितलास ना की रत्नागिरीचा आकडा जास्त आहे का मुंबईचा आकडा जास्त आहे समोर सांग लगेच माणसाला समजेल आता मी कसं 12 महिन्यामध्ये आहे ना 7-8 महिने मी मुंबईला राहणार आणि त्याच्यातले उरलेले 4-5 महिने काय 3-4 महिने असतील ते मी गावाला राहणार 7-8 आहे ना म्हणजे 7-8 महिने रत्नागिरी 7-8 महिने मुंबईला राहणार तर 4-5 महिने गावाला राहणार गावाला म्हणजे 1-2 महिने जास्त मुंबईला आहे हा मुंबईला आहे म्हणजे कसं माहिती आहे म्हणजे इथे तेव्हा तशी गरज नाही आहे जास्त इथे म्हणजे इथे आपल्याला काळजी कशाला करायची आहे इथे राहायचं झाडांसाठी आणि आपलं घर पण व्यवस्थित राहील आपण येत जात राहिलो तर आता पावसाचे 3 महिने आता पाईपिंग पण झालेले सर्व झालेलं आहे आता इथे आम्हाला परत यायची इकडे एवढी गरज नाही पण जेव्हा उन्हाळा आहे आम्हाला इकडे यावं लागेल तेव्हा आपले मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तर मे महिन्याच्या आधीच आम्ही येणार इथे उन्हाळ्यात येणार जसा पाऊस बंद होणार ना तसं आम्ही इथे येत जात राहणार आणि असं नाही की फिक्स आम्ही 4 महिन्याची तिथे येऊन राहणार 7-8 महिन्यामध्ये पण आम्ही येऊन जाऊन राहणार इथे ठीक आहे आता मी तुला प्रश्न नाही विचारत तूच बडबड कर नाही तू तेव्हा बोलायचं ना माईकवर बोलते तेव्हा तू बोलायचा मम्मी तू बोलते घर बांध घरामध्ये राहणार कोण एवढा खर्च करून मग तिथे घर असं पडून राहणार लोकांची घर पडून राहतात आहे कोण जात नाही तिकडे तर मी म्हटलं त्याला पहिला घर तरी बांध घर बांधून ठेव जेव्हा तू 40 वर्षाचा होशील ना तेव्हा तूच म्हणशील की आता घर असतं तुम्ही गेलो असतो गावी जरा आराम करायला हे मला मम्मी उदाहरण देत राहायची आता माझा एज 27 राईट नाऊ करंटली आय एम 27 ना तर मम्मी म्हणायची आता तू इन्व्हेस्टमेंट कर तिकडे आता इन्व्हेस्टमेंट कर म्हणजे तू तुझ्या म्हातारपणी माझ्या म्हातारपणी तू तुझ्या फॅमिलीला घेऊन मला घेऊन तू रत्नागिरी आपण रत्नागिरीच्या घरी जाऊ एन्जॉय करू पण मी तुम्हाला खरं सांगू तुमच्या सर्वांमुळे आणि आता कामं पुढे पुढे ढकलल्यामुळे जर आमची कामं लवकर झाली असती तर आम्ही मुंबईवरून इकडे काय डिसाइड करून आलो होतो माहिती का की आपण रत्नागिरीला फक्त 10 दिवस जायचं 10 दिवसात सर्व काम आटपायचं आणि परत मुंबईला यायचं पण इकडे खरं सांगतो जे 2 आणि 3 महिने आम्ही जे स्पेंड केले ना खरं एक बोलतात ना एक फॉरेन ट्रिप पेक्षा पण जास्त मजा आली आहे इकडे आणि खरं जेवढी इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे जेवढी इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे तेवढी सर्व बोलतात ना आता यूज करून घेतली मी म्हणजे आम्ही या वयात 40 वर्षानंतर जे करणार होता ना ते 27 मध्ये हाऊस मध्ये सगळी करून घेतली सर्व इकडे फिरून घेतलं रत्नागिरी बघून घेतलं माणसांना आपल्या रिलेटिव्ह मजा आली आम्हाला नवीन घरामध्ये येऊन आहे ना घर बांधल्यासारखं
म्हणजे एकदम म्हणतात ना मनातून आतून आतून मजा येते ना, तसं वाटलं आम्हाला. तर ती इच्छा काय होती तुझी? इच्छा आपण बोलतो ना असं की नातेवाईकांना पण घरी बोलवायचं, आपल्या घरी पण माणसं. इच्छा होती अशी आपलं माझं घर असावं, माझी माणसं माझ्याकडे यायला पाहिजे, माझी नातेवाईक माणसं माझ्या घरी यावी अशी होती इच्छा माझी. तशी म्हणजे माझी इच्छा सगळी पूर्ण झाली खरं. चला आता मी तुला, माझ्याकडे खूप प्रश्न आहे, मी प्रश्न नाही विचार बडबड कर. आता मी काय बडबड करू? तू जर तू एक शब्द काढला तर मी त्याच्यावर 10 शब्द बोलते. म्हणून ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवावं लागतं आपल्याला. असंच ब्लॉग्स व्हिडिओ नाही बनत. कोणकोणत्या वस्तू फ्लो नाही जातात, पण जर आम्हाला काय डिस्कशन करायचं असेल ना. आता रेसिपी कशी ती मलाच बनवायची असते ना, म्हणून ते रेसिपी मध्ये मी एकटी माझी बडबड असते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी इंटरव्ह्यू चांगला घेऊ शकतो. तो होम मिनिस्टरचा जॉब आहे ना, होम मिनिस्टरची सिरियल आहे होती, ते मी छान करू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे सर्व क्वेश्चन मीच म्हणजे असे मला असं वाटायचं की प्रश्न असे येऊ शकतात ना. नाही त्याचं कसं झालं आता, म्हणजे मी इकडे आता चांगली मोठ्या घरात राहिली आहे, मुंबईला जाऊन मम्मीला तिथे करमेल का नाही करमेल. हॅलो, हे तर माझे क्वेश्चन नाही, मी पण कमेंट वाचतो त्यांचे, त्यांच्या कमेंट मधून मला आयडियाज येतात असे. ते लोकांनी स्वतः कमेंट म्हणजे माणसांनी कमेंट केली होती, तुम्ही एवढ्या मोठ्या घरात राहिला तर तुम्हाला आता रत्नागिरी म्हणजे रत्नागिरीच्या मोठ्या घरात राहिला तर मुंबईच्या छोट्या घरामध्ये तुम्हाला कसं वाटेल. आपण मी पण तुमचे कमेंट्स वाचून तुमच्याकडूनच हे सर्व आयडिया घेतो मी. म्हणून बरोबर प्रश्न विचारत होता. हे सर्व प्रश्न ना तुम्ही पाठवून येणाऱ्या 2-1 महिन्यापासून विचारता मला, तेच मी सर्व नोट डाऊन करून ठेवले. असं नका समजून मी तुमच्या कमेंटचे म्हणजे काय बघत नाही किंवा नोट नाही करत, मी खूप स्मार्टली काम करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कायम मुंबई किंवा रत्नागिरी पॉसिबल आहे का? कायम म्हणजे फक्त मुंबई किंवा फक्त रत्नागिरी पॉसिबल नाही का? नाही आता दुसरीकडे मला सांभाळायला पाहिजे कधीतरी. आता गावालाच आपण नेहमी कायमची गावाला राहायला आलो, तर समजा गावाला इथे बोर झालो तर दुसरं जाणार कुठे, म्हणून आपल्यासाठी मुंबईला पण पाहिजे. बरोबर, मुंबईला आपण शॉपिंग करायला नाहीतर कुठे फिरायला. माझी मुंबईला नातेवाईक पण आहेत ना, माझी माणसं जोडलेली आहेत आजूबाजूवाली, त्यांना सोडून मी थोडी राहू शकते एका ठिकाणी. एवढ्या आजूबाजूवाले आमच्या सोबत एवढे माणसं काय करतात, समजा एखाद्या ठिकाणी रूम असतो, दुसऱ्या ठिकाणी रूम घेतला की तो पहिला रूम विकतात आणि दुसऱ्या घरी जातात, आणि दुसऱ्या घरी मग बोर झाल्यावर मग काय करणार, मग आजूबाजूला शेजाऱ्यांच्या घरी येऊन बसायचं. तसं ना आपल्याला आवडत, आपलं घर आहे ना, आपण हक्काने आपल्या घरात जाऊन 8 दिवस 15 दिवस महिनाभर राहू शकतो आणि मस्त आपलं बिंदास आपलं घर असं समजून आपलं घर ठेवायचं तसंच, आणि मी तशीच राहणार, येऊन जाऊन करून सगळं राहणार. हो आता नेक्स्ट क्वेश्चन होता, तर ऑलरेडी मम्मीने तुमच्यावर बोलता बोलता सर्व बोलले, इन्व्हेस्टमेंट की मी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती राईट झाली की नाही, ती सक्सेसफुल झाली. इकडे इन्व्हेस्टमेंट करणं माझ्या डोक्यात असं पण होतं की जेवढी अमाऊंट इकडे मी इन्व्हेस्ट करतो आहे त्याच्या व्यतिरिक्त मी मुंबईला दुसरीकडे इन्व्हेस्ट केलंच असतं, तिकडे मला चांगले रिटर्न मिळाले असते किंवा मी ऍसेट मध्ये इन्व्हेस्ट केलं असतं माझ्या. हा तर तुझी झाली ना पुरी खूप, म्हणजे मला वाटतं की बेस्ट इन्व्हेस्टमेंट, ह्याच्या अगोदर पण मी खूप इन्व्हेस्टमेंट केले आहेत, पण हे ही इन्व्हेस्टमेंट मला खूप आवडली. म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट अशी इन्व्हेस्टमेंट आहेत जे मला 10 वर्षांनी किंवा माझ्या रिटायरमेंटला मला फायदा होणार आहे, जे मी बँकेत करतो सध्या ही इन्व्हेस्टमेंट लगेच मला त्याच वर्षातच मला त्याचा फायदा झाला, अशी मला म्हणजे मजा आली या इन्व्हेस्टमेंट मध्ये. 2-3 महिने राहिलो ना खूप बरं वाटलं. आता ते पण पॉइंट मम्मीने क्लिअर करून टाकले. असं नाही की आम्ही इथे कंटाळून मुंबईला जातोय, मुंबईला गेल्यावर पण तेच होणार आहे की झाडं आपली कशी आहेत, काय झालं असेल, पाणी पडलं असेल काय, असं परत ते इकडचं ते 2-3 महिन्यानंतर ना असंच वाटणार आहे, अरे चला परत आता रत्नागिरी तिकडे कसं असेल तिकडे काय आहे, परत इकडे येणार. तुम्ही असं प्लीज कमेंट मध्ये सांगू नका आम्हाला की तुम्हाला हे कमी वाटते म्हणून ते कमी वाटते म्हणून हे, असं काहीच नाही. कमी काहीच नाही, कुठेच कोणतीच कोकण पण आपलं म्हणजे रत्नागिरी पण आपलं कमी नाही, काही गोष्टीमध्ये रत्नागिरी आपलं कमी नाही, म्हणजे इकडे शॉपिंग पासून सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. फक्त कसं आम्हाला इकडची आणि तिकडची आम्हाला कुठे सवय आहे ना त्या हिशोबाने मम्मी तुमच्याबरोबर डिस्कस करते. बरोबर ना, म्हणजे आपल्याला कुठे कुठे राहायचं आहे. आता गावाला आलो तर आता तुम्ही येऊ शकता इकडे, मुंबईला गेले तर मुंबईला येऊ शकता, असं मला दुसरीकडे पण चांगलं आहे ना, माझी माणसं मला भेटणार. बरोबर, आता शॉर्ट मध्ये ना, शॉर्ट मध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो, मी सकाळचा 9 वाजताचा व्हिडिओ ना तुम्हाला मुंबईला देऊ शकतो आणि संध्याकाळचा 4चा व्हिडिओ रत्नागिरी देऊ शकतो मी. देऊ शकतो ना, तुम्हाला वाटणारच नाही मुंबईला आहे का रत्नागिरीला आहे. लगेच 5 तासाची ती ट्रेन पकडायची, लगेच 9 निघाला, 9 शूट केलं, इकडे निघाला की 4 येऊ शकतो, फक्त एका दिवसात. जोक करते म्हणजे एवढा हाय, म्हणजे एवढा आम्ही करू शकतो. अजून तुला काय वाटतं, समजा क्वेश्चन विचारू, हा हँग का होतो आज, झालं मोबाईल झाला जुना आता वाटतं.
हाँ ते पण सांगायचं आहे की अशीच आमची बडबड असते, तुम्हाला जे दिसतंय ना हेच आमची बडबड असते एक दुसऱ्यांमध्ये. आणि त्याचा एक फायदा मी तुम्हाला सांगतो बघा, जर फ्युचरमध्ये माझे काय म्हणजे माझे काय माझ्यातर्फे म्हणजे माझ्या लग्नाचे काय हे असतील ना काय म्हणतात प्रोग्राम्स असतील, तर त्या प्रोग्रामचा बेनिफिट असं नाही की फक्त समजा इकडे ठरलं तर इकडेच किंवा मुंबईला ठरलं की मुंबईला, नाही आम्हाला दोघांकडे काही ना काही म्हणजे पार्टी द्यावी लागेल. तुला असं वाटतं मम्मी फक्त रत्नागिरीला पार्टी देऊन चालेल किंवा फक्त मुंबईला पार्टी देऊन चालेल? माझी दुसरीकडे माणसं आहेत ना, आणि आम्ही आमच्या चालीवाल्यांना पण विसरणार नाही. मग तुम्ही तर नातेवाईक आणि बाकीच्या माणसांना तर पकडूनच ठेवा की आम्ही कोणालाच विसरत नाही, ज्यांनी आमच्यासाठी केलंय ते आमच्या माइंडमध्ये असतं आणि ते राहणारच, आणि सर्वांसाठी आपण काय नाही करणार. ते आपला जन्म झालाय त्या माणसाला थोडं विसरून चालतो, बरोबर आहे. ते म्हणजे माझे आजूबाजू आले. हा पण एक क्वेश्चन अजून जे मी माझ्या डोक्यात आलं, समजा पप्पा असते तर? पप्पा असते तर पण आम्ही तसंच केलं असतो. पण तू आणि पप्पा इकडे राहिले असते. हा हा ते तसं तू म्हणालस, पण तुझी फॅमिली झाल्यावर तर आम्ही एक विचार केला असता, चला आता तुम्ही तिकडे राहता आपण आता जाऊया आपला आराम करूया गावाला जाऊ. नाही तरी पण समजा आता माझा जॉब आहे ना मुंबईला, माझा मुंबईला असा जॉब आहे की माझ्यावरती आहे, मी तो ऑफलाईन पण करू शकतो, फक्त मला एक व्हिजिट द्यावी लागते क्लायंटच्या घरी, बस एकच व्हिजिट मंथली असते, ती पण मी अवॉइड केली झूमच्या म्हणजे ऑनलाईन केली ना झूम म्हणजे व्हिडिओ ऍप मध्ये, तरी पण माझं होतं सर्व काम, तर ते मी ऑफलाईन पण करू शकतो आणि ऑनलाईन पण करू शकतो. तर आता समजा पप्पा असते तर तू आणि पप्पा इकडे राहिले असते, मी माझ्या मुंबईला गेलो असतो, किंवा पप्पानी तू तिथे राहिले असते, मी इथे आलो असतो कामानिमित्त, पण सध्या अशी परिस्थिती आहे की ही जोडी सेपरेट नाही होऊ शकत आयुष्यभर. आता कधीच नाही, मी एकटा नाही राहू शकत आणि मम्मी पण एकटी नाही राहू शकत, बरोबर ना? आता समजा पण पप्पूची फॅमिली वाढली ना तरी आम्ही एक दुसऱ्याला सोडून नाही राहू शकत, ये जोडी नाही तुटेगी. आता फॉर एन एक्झाम्पल समजा काही कारणासाठी माझं काम आहे आणि माझ्या कामासाठी मला मुंबईला थांबायचं, तर मम्मीला पण थांबावं लागेल. हा आणि कधी मम्मीला मुंबईला मूड आला, चला रत्नागिरीला जाऊया, तर मला रत्नागिरीला यावं लागेल. म्हणजे माझ्या मूड वर असतं सगळं, मी जेव्हा बोलेल ना तर मी आता कसं घर बांधायचं म्हणजे बांधायचं असं म्हटल्यावर घर बांधच तू, मग ते केलं आम्ही काम घराचं आणि आम्ही एकदम मस्त म्हणजे मन भरून आलं आमचं, म्हणजे एकदम म्हणतात ना दिल खुश, घर बघून घरात राहून एकदम मस्त वाटलं, एकदम छान वाटलं. पहिलं मम्मीला वाटायचं, मम्मी जे डायलॉग बोलले ना त्याला मी तुम्हाला ना जरा करेक्शन देतो, मम्मीला असं मम्मी काय बोलले माझ्या मूड वर असं, बरोबर आहे मम्मीच्या मूड वर असं, पण मम्मीला पहिला मूड आला ना चला रत्नागिरीला जावा, नाही बघ असा आमचे नातेवाईक खूप चांगले आहेत, आमचे नातेवाईक आणि इकडचे सर्व ओळखीचे खूप चांगले आहेत, आम्ही म्हणालो ना की आम्ही फक्त रत्नागिरीला येतो, ते बोलते या 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 असे करायचे, पण आता अशी कंडिशन आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या घरी येऊ शकतो, बरोबर बोललो ना मी, तर मूड मम्मीचा कधी पण अर्ध्या रात्री पण मूड झाला ना कसं अर्ध्या रात्री आपण कोणाच्या घरी ना जाऊ शकत ना, है ना? आणि सकाळ सकाळी कसं आमची मॉर्निंगची ट्रेन असायची 5 ती ट्रेन थांबायची रत्नागिरी स्टेशनला, मग कोणाच्या घरी 6 जायला ना आम्हाला कसं तरी वाटायचं, मग आम्ही स्टेशनला 3-4 थांबून सकाळी 9 त्यांच्या घरी जायचो, बरोबर ना? पण आता 3 पण ती ट्रेन थांबली ना रत्नागिरी स्टेशनला, 3:10 वॉकिंगवरच आमचं घरी येते, म्हणजे असा मूड कुठे थांबायची गरजच नाही. हा त्या मूड वर्डला मी करेक्शन केलं, बरोबर ना? झाले माझे सर्व पॉइंट क्लिअर केलेले आहे. मी एक पोस्ट टाकली होती, पोस्ट मध्ये मला फक्त आयडिया झाली की तुम्ही काय म्हणताय, तुमचे काय डिस्कशन आहे, त्याच्यात काही कमेंट्स नेगेटिव्ह आले, काही कमेंट्स पॉझिटिव्ह आले, पण म्हणतात ना आम्ही ते गोष्ट फक्त सर्व त्या पोस्टचा फायदा नाही होत, पण एक फायदा होतो की आम्हाला आयडिया येतात की माणसं काय विचार करतात आपल्याबद्दल. हा म्हणजे त्यांच्या विचाराचं आम्ही पहिल्याच व्हिडिओमध्ये सर्व उत्तर देतोय ना. तर फायनली तुला अजून या टॉपिक बद्दल बोलायचं आणि तो प्रश्न राहिला की आम्ही मुंबईला जाणार आहे की नाही, यावरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल, येस परमनंटली आम्ही ते नाही थांबणार आहे, नाही परमनंट आम्ही मुंबईला थांबणार आहे, आम्ही लॉकडाऊन उठल्यावर आम्ही जाणारच आहे आणि गेलेलो तर तुम्हाला दिसणारच माहिती पडणारच आहे. आम्ही मुंबईला आहे की आम्ही रत्नागिरीला आहे, शुभांगी की मुंबईला आहे किंवा शुभांगी की रत्नागिरीला आहे ना, हे तुम्हाला लगेच दिसणार कारण आमचे ब्लॉग्स असतात नेहमी आणि ते पण डेली अपडेट ब्लॉग्स आहेत आमचे, है ना? तर आम्ही मुंबईला जाणार, येस लवकरच जाणार आहे आणि तुम्हाला आता जेवढे आम्ही रत्नागिरी फिरवली आहे, रत्नागिरीमध्ये आम्ही जेवढे तुम्हाला दाखवलेलं आहे, जेवढं घरगुती दाखवलेलं आहे, आणि अजून आम्हाला रत्नागिरीला खूप आपले नातेवाईक दाखवायचे अजून पण आहे, खूप आहेत नातेवाईक, पण हे लॉकडाऊन आलं ना मधी, ते झालं. आणि तुम्ही विचार नका की आम्हाला एवढेच आजी आत्या मावशी आई एवढेच आहे, एवढं नाही अजून माझे मामा आहे, माझे मामा खरं सांगितलं माझ्या मम्मीने जे रिलेशनशिप ठेवले आहेत ना
ते खरं म्हणजे मिस्टरांच्या मावशी, मिस्टरांची बहीण, मिस्टरांच्या मावशीच्या मुली, मिस्टरांच्या सर्व नातेवाईक माणसं, अजून माझे मावशी, माझे मामा, माझी सगळी फॅमिली, अजून सर्व दाखवायची आहे तुम्हाला. एवढं दाखवलं एवढी माझ्या पिढे आणि पिढे माणसं जोडून ठेवलेली आहेत. ते सर्व राहिलंय दाखवायचं. आम्ही रत्नागिरीमध्ये ना खरं आलेलो घरासाठी, नंतर मग आमचे नातेवाईक दाखवले, मग आम्ही इकडे फिरणं दाखवलं, मग आमची इकडची रुटीन रेग्युलर म्हणजे रुटीन अपडेट झाली. आवडले ना सर्व नातेवाईक माणसं आणि त्या इकडची पण रुटीन आमची अपडेट झाली. म्हणजे खूप मजा आली आणि खूप छान वाटलं आमचं. खरं वाटलं की काहीतरी बोलतात ना. आणि आता कसं माहितीये का, आता झाडांना आपली गरज नाही ना आता, म्हणून आता आपण जायचं. झाडांना गरज नाही आता खरं म्हणाल तर. आणि तुम्ही म्हणाल की आपले कसे शेजारी पण आपले चांगले आहेत, नजर बिजर ठेवायला काही, म्हणजे इकडे आपण तुम्ही म्हणताल तुम्ही गेल्यावर काय इकडे काय, आणि सध्या तर हा ते आहेत आपले नजर ठेवायला, जे काय होईल ते आम्ही त्यांचे आमच्यासोबत ते चांगलेच आहेत आणि ते आपलं समजूनच इकडे म्हणजे नजर ठेवतील, तर ते पण प्रॉब्लेम नाही. तयार झालं होतं तरी पण ते नजर ठेवतच होते ना सर्व. चांगले आहेत आपले बाजूवाले, एकदम मस्त आहेत. तर आय गेस आपण सर्व क्लिअर केलेलं आहे असं मला वाटतं आहे. अजून तुला काय बोलायचं आहे? आता ना आपलं जायचं ठरलेलंच आहे ना, आता कधी पण आपण जाऊ शकतो. म्हणजे इकडचं बोलतात ना 3 महिने वेकेशन झालेलं आहे, आता तिकडे वेकेशन करूया. तिकडे आता 1-2 महिने आम्ही राहणार, मुंबईला परत येणार. आता काही ते आपली ट्रेन गाडी तर जवळच आहे. सर्वात मेन म्हणजे ना आम्हाला जेवढं म्हणजे रत्नागिरी किती जवळ आहे आम्हाला इकडे, हे स्पॉट किती जवळ आहे, त्या ट्रेन मधून उतरा आणि आम्हाला ट्रेनच आवडते. आम्हाला कार आणि बस आवडत नाही, आम्हाला ते बस बीस लागतात ते. आणि ते जायचं असं तर आम्ही कधीच गेलो असतो. चक्कर बिक्कर येते मला, मला ते चक्कर येते, मला ते काय जमत नाही बाबा, मला ते ट्रेनच परवडते. ताईची गाडी आहे ना, ताईची गाडी नको म्हणतो. ताई ताई आणि फॅमिली ना, ताईची फॅमिली. हा मुंबईला कशी ताईची फॅमिली पण आहे मम्मी, कशी विसरली तू, व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. ताईची फॅमिली आहेत, आमचे जीजू आहे, त्यांच्या नवीन मम्मी पप्पा आहे, त्यांना पण भेटावं वाटतं, कधी कधी त्यांच्या घरी जावं वाटतं, कधी कधी त्यांना आम्हाला आमच्या घरी बोलावं वाटतं, है ना. बाकी सर्व रिलेटिव्ह पण आम्हाला. ताई आपली जॉब वरून सुटली की ती सुट्टी नसेल ना तरी ती भेटायचं असेल तर जॉब वरून डायरेक्ट घरी येते. डायरेक्ट घरी येऊन परत दुसऱ्या दिवशी एक रात्र आमच्या जवळ राहते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती परत जॉबला जाते. तुम्ही असा एकदा तिचा व्हिडिओ पण बघितलेला आहे. आई पण ती भेटायला येते ना. आणि आपली दिल एवढं वेळ झाला, दिल नाही आपली. आता नेक्स्ट टाइम येणार ना आम्ही दोघं ना येणार, दिलला येणार. आणि ते गाडीचा विषय झालेला ना की त्यांची गाडी आहे ताईच्या फॅमिलीची, त्यांच्या गाडीत मी तर कधीच येत नाही. तुम्ही जावा पुढे किंवा पाठून या, मला माहित नाही, मी माझ्या ट्रेननीच येणार बाबा. त्या ट्रेनचा टायमिंग आहे, त्या ट्रेनने येणार, मी येणार. मी 2 तास लेट झालो तरी चालेल. आणि मम्मीला, मम्मी तुला आवडते गाड्या? मम्मी आणि मी मला फक्त रिक्षा आणि ट्रेन आवडते. पण रिक्षा नाही येणार रत्नागिरीला गाड्यांमध्ये. नाही मम्मी असं नको, रिक्षा पण लागते कधी कधी. लागते लागलेली ना कुठेतरी. ट्रेन कधीच नाही लागत, आम्हाला ट्रेन आवडते. असे आमच्या बरोबर बडबड करत राहिलं तर कधी व्हिडिओ संपणार नाही. आय गेस जे मेन होतं की आम्ही जो टायटल दिला होता, आमची तुम्हाला बडबड पाहिजे असेल ना तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आम्ही रोज बडबड करूया. टॉपिक्स टॉपिक्स कुठे टॉपिक्स तुम्ही ते देतील ना आपल्याला, काय कोणत्या विषयावर बोलायचं आहे ते तुम्ही आम्हाला विषय द्या, मग त्या विषयावर आपण बोलू. नाही नाही आमला असे डिस्कशन तुम्ही शुभांगी काकू, आणि जर वाटलं तर मी बडबड करेल जर तुम्हाला आवडली तर. आणि चारला तुम्हाला रेसिपी ब्लॉग्स आणि जे काही आपलं रत्नागिरी एन्व्हायरमेंट आहे ते तुम्हाला चारला दिसेलच, है ना. काय बडबड केवढी रेकॉर्डिंग झाली, बापरे. बाय 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 बाय. आणि एक राहिलं, तुम्ही पाणी पिता की आमची पाण्याची बॉटल तिकडे आहे, आता आम्ही उठून पाणी पिणार आहे, तुम्ही पण पाणी पिया, स्माईल करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, मजेत राहा, मस्त राहा आणि असेच काहीतरी कंटेंट हे आम्ही खात राहा, चांगलं चांगलं खात राहायचं. युट्यूबर जे असतात ना किंवा जे इंटरनेट प्लॅटफॉर्मवर जे असे काम करतात ना त्यांना कंटेंट क्रिएटर म्हणतात. आम्ही पण कंटेंट क्रिएट करतोय ना, तर आम्हाला तुम्ही कंटेंटची आयडिया देऊ शकतात, व्हिडिओज आणि ब्लॉगची आयडिया तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये द्या, त्याप्रमाणे आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओज तर नक्कीच बनवू. आणि व्हिडिओ बघण्यासाठी, आम्हाला एवढे वर्ष सपोर्ट करण्यासाठी, आमच्या सोबत राहण्यासाठी खूप मोठा थँक्यू. है ना बडबड आहे ना मी तुझ्या तरफ. आता आपली बडबड कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा पहिलं, आणि सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. लवकरच 4 लाख सबस्क्रायबर होणार आहे, त्याची पार्टी मला तर वाटतं मुंबईलाच होणार आहे.